तुम्हाला काय वाईट वाटतं कौतुक? संजय राऊत काय म्हणाले? संजय राऊत काय म्हणाले? एक मिनिट, तुम्ही ना, तुम्हाला उद्योग नाही, हे यांनी कौतुक केलं, थांबा जरा, आता माझाही ऐका, त्यांनी कौतुक केलं तुम्हाला काय वाटतं, त्यांनी टीका केली तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काय करायचं? ते मला त्या संदर्भामध्ये, आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करणारी माणसं, मी तुम्हाला मागेही सांगितलं, आपली बोलणं झालेलं होतं त्या दिवशी विभागीय आयुक्तालयामध्ये, की आपल्या राज्याचा विकास करण्याच्या करता, परिसराचा कायापालट करण्याच्या करता, आपले अनेक प्रश्न समस्या सोडवण्याच्या करता, लोकप्रतिनिधींची कामं होण्याच्या करता मी हा निर्णय घेतलेला आहे. आज देश पातळीवर मला तरी, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, मला तरी नरेंद्र मोदींच्या सारखा एक मजबूत नेता देशाला जे मिळालेले आहे, त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय मला आता दिसत नाही. काही जण माझ्यावर टीका करतात, अजित पवार मागं तुम्ही असं बोलत होता, आता असं बोलता. माणसाचं अनुभवातनं वेगवेगळी मतं होऊ शकतात. कामं आता तुम्ही बघितलं, परवा देशाचे पंतप्रधानांनी 500 रेल्वे स्टेशन 25,000 कोटीची तरतूद केली, त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 126 रेल्वे स्टेशन घेतली, 13,000 कोटीची तरतूद केली. पत्रकार मित्रांनो, त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातली 44 घेतली, देशात 126 तर त्या महाराष्ट्रात 44, त्या बहुतेकाला 40-40 कोटी रुपये, आकुर्डीच्याला 40 कोटी, दौंडच्याला 40 कोटी, वडगाव मावळच्या रेल्वे स्टेशनला 40 कोटी. आज 40 कोटी रक्कम कमी नाही आहे. आज जर अशा पद्धतीनं विकास होत असेल, रेल्वेच्या रेल्वे स्टेशनमध्ये येणारे जे आमचे प्रवासी आहेत, उतरणारे, जाणारे, चढणारे सगळे, त्यांना त्याच्यातनं सुविधा मिळत असेल, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या नॅशनल हायवेच्या, आता 12 ऑगस्टला नितीन गडकरी साहेब येतात चांदनी चौकाच्या उद्घाटनाकरता, त्यानिमित्तानं इतर पण काही आपले वाघोलीच्या परिसरातले प्रोजेक्ट, मी काल काही अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो, आपला जो टाटाचं काम दिलेलं आहे, मेट्रोचा प्रोजेक्ट जो हिंजेवाडीला जातो, तो विद्यापीठाच्या समोरनं, त्या कामाला कशी गती देता येईल. मागे मी काय करायचो, 15 दिवसाला ह्याचा आढावा मुंबईमध्ये घ्यायचो मी. आता ते सगळं माझा खरं आजच आढावा ठरला होता, पण आज आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारीचं वेळ दिलेली असल्यामुळं मला त्याही कामाला जाणं गरजेचं आहे, परंतु मी ते करून संध्याकाळी मुंबईत जाईल. आणि राज्यातले हे महत्त्वाचे जे प्रोजेक्ट आहेत, आपल्याला काही करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं, ती पण जागा फायनल करून, ठीक आहे 100% सगळ्यांना मान्य होईल अशी जागा निष्पन्न होणं अवघड आहे, परंतु डिफेन्सला, हवाई उड्डाण खात्याला आणि आपल्या पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना जाण्या येण्याच्या दृष्टीनं सोयीची अशा पद्धतीने जागा आता आपल्याला फायनल लवकर करावी लागेल. रिंग रोडच्या कामाला आपण गती दिलेली आहे, जवळपास जमीन ताब्यात घ्यायला गती दिलेली आहे. अमित भाईंना पुणे नाशिक वाया नगर जिल्हा अशी ती रेल्वे 16,000 कोटीची, त्याच्याबद्दल आम्ही सांगितलं, ते म्हणाले काय करा, तुमचं मेट्रो, तुमची ही रेल्वे, असे 2-3 तुमचे जे महत्त्वाचे इश्यू आहेत, त्याचं व्यवस्थितपणे टिप्पण करून तुम्ही मला दिल्लीला पाठवा किंवा स्वतः या, आणि त्या पद्धतीनं मग आपण त्याच्यामध्ये मार्गी लावू. आणि मी एक बघितलं आहे, जे काही त्यांनी मोठे धाडसाने निर्णय घेतले हे खातं आल्यानंतर, इन्कम टॅक्सचा आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याबद्दल, पुन्हा FRP पेक्षा जास्त भाव दिला तरी साखर आयुक्तालयांनी चेक करायचं की भाव तो व्यवस्थित बसतो का, आणि बसत असेल, कुठंही कर्ज वाढत नसेल, रीतसर भाव बसत असेल, तर त्याला मान्यता द्यायची आणि त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही. मी पत्रकार मित्रांनो, हे निर्णय खरोखरीच 20-22 वर्ष होत नव्हते. जे निर्णय झालेले आहेत ते आम्ही शेतकरी म्हणून मान्य केले पाहिजेत, की बाबा हे निर्णय त्याच्या तडीस लावायचं काम अमितभाईंनी केलं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अशा पद्धतीची कामं चालली.